नमस्कार पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने तुम्हा सर्वांचे स्वागत ज्येष्ठ कवी विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं आज आपणाकडे श्रीयुत राजीव तांबे जे मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य आहेत ते आलेले आहेत श्री तांबे सर यांना अनेक पुरस्कार व मान सन्मान प्राप्त झालेले आहेत ते लेखक कवी व नाटककार आहेत श्री तांबेसरांनी युनिसेफचे शैक्षणिक सल्लागार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आढावा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे त्यांची अठ्ठावीस भाषांमधून एकशे नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार सोळा याचा समावेश होतो आज श्री तांबे सर आपणासाठी विंदा करिंदेकरांच्या बालकविता वाचणार आहेत काही गोष्टी सांगणार आहेत आणि काही कोडी घालणार आहेत चला तर मग मराठी भाषेच्या मैफलीला तयार होऊया नमस्कार मी राजीव तांबे आज मराठी भाषा गौरव देण्याच्या निमित्तानं आपण छानपैकी मराठी भाषेची मैफल करणार आहोत आपण त्यामध्ये विंदा करिंदेकरांनी लिहिलेल्या बालकविता जसं ऐकणार आहोत ना तर मी तुम्हाला काय कोडी पण घालणार आहे आणि कोणी सुटणार नसतील तर गोष्टी पण ऐकवणार आहे आणि गोष्टी पण दे धम्माल ऐकवणार आहे उपदेश बिपदेश तर अजिबात नाहीच कारण का माहितीये का उपदेश ही अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला करू नये तुम्ही मला करू नये आणि आपण दोघांनी मिळून मुलांना कधीच करू नये तर उपदेश तर नाहीच गोष्टी मज्जा धम्माल करणं आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी कोडी मी तुम्हाला आहे की नाही ती नुसती कोडी नाहीत त्या कोड्यांच्या गोष्टी आहेत बरं का कोडी गोष्टी आणि ह्यातली कोडी मुलांना बरोबर ओळखता येतात मोठ्या माणसांना ओळखता येतात की नाही हे मात्र मला काय माहिती नाही तर मग पहिलं कोडं घालूया आपल्या कोड्याच्या पहिल्या कोड्याचं नाव आहे पहचान कॉन ओळखा पाहू बघा मी आता वाचणार आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही वाचताय का सांगत का नाही याची दोन कारण आहेत एक म्हणजे कसं वाचावं हो? कसं वाचता येतं याचा एक डेमो याचं एक प्रात्यक्षिक तुम्हाला मिळावं आणि वाचताना काय लक्षात ठेवायचं असतं वाचताना चार गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात एक आवाजातील चढ उतार दुसरं आपल्याला विराम चिन्ह वाचावी लागतात स्वल्प विराम पूर्ण विराम उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह हे वाचावं वा लागतं बरं का मी वाचत असताना तुम्ही याकडे लक्ष द्या कि मी ही विराम चिन्ह कशी वाचतोय तिसरा भाग आहे वाचनातला आशय तुमच्यापर्यंत पोहोचवण मी त्या मुद्द्याकडे येणार आहे जेव्हा मी विन्नांच्या बालकविता वाचणार आहे तेव्हा आणि चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण का वाचतो सांग ना का वाचतो आपण पाहण्यासाठी वाचतो वाचताना आपण पाहत असतो चित्र पाहत असतो विज्युअल पाहत असत आता वाचक म्हणून माझं हे काम आहे की ह्या गोष्टीतलं विज्युअल या गोष्टीतल्या दृश्य प्रतिमा तुमच्यापर्यंत जशाच्या तशा पोहोचवण हे काम आहे पुन्हा आम्ही वाचणार आहे आणि तुमच्यापर्यंत ह्या दृश्य प्रतिमा पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे बघूया मला जमतय का आणि मला जमलंय की नाही हे तुम्ही सांगायचंय बरं का फक्त मीच नाही ठरवणार आहे की मला जमलंय म्हणून तर आता मी वाचणार आहे आणि तुमच्या सकारात्मक प्रतिसादाची वाटही बघणार आहे तर सुरू करूया पहिलं आपलं आहे पहचान कॉन कोड लक्षात घ्या आणि हा आपला लाईव्ह कार्यक्रम चालू आहे तुम्हाला जर कोड्याचं उत्तर कळलं तर तुमच्याकडे चॅटबॉक्स आहे लगेच बॉक्स मधून तर कोड्याचं उत्तर आम्हाला कळवा लगेच मी वाट पाहतोय मी सुद्धा फेसबुक वरती लाईव्ह आहे चॅटबॉक्स मधून येणार तुमच्या उत्तराची वाट पाहतोय मला पूर्ण खात्री आहे की ही उत्तर मुलं आधी सांगतील त्यांच्या आई बाबांना नंतर कळतील पाहूच या सुरू करू आम्ही तुमच्या घरात असतोच तुमच्या घरातल्या अंधाऱ्या ओलसर आणि उबदार जागा आम्हाला राहायला आवडतात लक्षात घ्या तुमच्या घरातल्या अंधाऱ्या ओलसर आणि उबदार जागा आम्हाला राहायला आवडतात पण तुम्हाला माहिती आहे का आम्ही फॉरेनर आहोत अ समज नाही इंडियन नाही आहेत घर मेने आले फॉरेनर आहेत परदेशी आहेत किंवा असं म्हणून हवं तर येणार आय आहेत तुम्हाला त्यांचं नाव सांगतो ओळखते येतं का बघा नाव ऐकून ओळखते येतं का बघूच या आपण आमचं शास्त्रीय नाव आहे पेरी प्लेनोटा अमेरिकाना काय कळलं आमचं शास्त्रीय नाव आहे पेरवी प्लेनोटा अमेरिकाना कळलं नाव सांगून पण तुम्ही माझं कोड ओळखू नाही शकत याचा आता अर्थ पण तुम्हाला सांगतो बघू ओळखता येतं का याचा अर्थ आहे पेरी म्हणजे सर्वत्र प्लेनेटा म्हणजे ग्रहावर पृथ्वी या ग्रहावर सर्वत्र आढळणारे असे आम्ही आहोत म्हणजे तुम्ही जर पृथ्वीवर राहत असाल तर तुमच्या घरात आम्ही आहोतच असं पृथ्वीवरचं एकही घर नाही जिकडे आम्ही नाही अभिसंजा क्या अजून पण नाही ठीक आहे पुढचं सांगतो खर तर आम्ही मुळचे अमेरिकेतले आम्हाला फिरायला भटकायला खूप आवडतं पूर्वीच्या काळी ट्रक बोटी आणि किंवा विमानाने सामानाची धान्यांची ने आण करताना आम्ही पण त्यांच्यासोबत प्रवास करायला लागलो आणि जगभरच्या लक्षात घ्या जगभरच्या घराघरात स्वयंपाकघरात दुकानात गोदामात गटारात संडासात कचऱ्याच्या ढिगात आमची अनेक साहसी कुटुंब आनंदाने राहू लागली ओळखले का अजून नाही ठीक आहे पुढचं सांगतो तुम्हा माणसांसारखी आमच्यात भांडणं होत नाहीत आम्ही सारखे पुढे पुढे जात असतो थोडक्यात सांगायच्या तर आमचे पाय फेंगडे असल्यामुळे आम्हाला मागे येता येत नाही तुमच्यात म्हणतात ना अमुक अमुकचे पाऊल पडते पुढे तसे आमचे मात नेहमीच पुढे आणि पुढेच हा मागे नाहीच तुमचे सरळ पाय असून सुद्धा तुम्ही मागे येऊ शकता पण फेंगडे पाय असताना कसे मागे येणार आता ओळखलं का तुमच्या घरातलं फेंगडे पायावाले कोण आहे ते अजून नाही ना सांगतोच आमच्यामध्ये एक म्हण आहे वस्ती तिथे गटार गटारात आता अस की नाही अजून नाही आणखी एकदम सोपं सांगतो बघा आम्हाला तुमच्यासारख्या खाण्यापिण्याच्या सोड्या खोड्या नाहीत आम्ही मऊ मऊ मुँ कुरकुरीत गोष्टी कुरतरतो फस्त करतो गुळमट गोडूस गोष्टीला स्पर्श होतात आमच्या मिशा आनंदाने वळवळू लागतात जसं तुमच्या तोंडाला पाणी सुटत तशा आमच्या मिशा वळवळतात आम्ही सुमारे तीनशे दशलक्ष वर्षापासून तीनशे दशलक्ष आता मला हे नका विचारू तिनावरती किती शून्य ते तुमच्या कॅल्क्युलेटर घेऊनच बघा तर आम्ही सुमारे तीनशे दशलक्ष वर्षापासून पुठ्वीवर टिकून आहोत कारण आम्ही तुमच्यापेक्षा हजार पटीने चिवट आहोत अन्नाचा एक कणही न खाता आम्ही नव्वद दिवसापर्यंत उपाशी राहू शकतो नव्वद दिवस <laughs> तुम्ही नव्वद मिनिटं पण राहू शकत नाही हे मला माहिती आहे काही मुलं तर नऊ मिनिटं पण राहू शकत नाहीत दहा मिनटं झालं की आई कायतरी खायला नव्वद दिवस आपला स्टॅमिना देखो या इतकंच नाही तर शून्य तापमानातही आम्ही चांगला तक धरू शकतो म्हणून तर आता जगभर आमच्या चार हजार जाती आहेत चार हजार आमच्या प्रमाणे तुमच्या घरात सहा पाय असणारी अनेक मंडळी असतात पण आम्हाला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की त्या सर्वांपेक्षा पळण्यात आम्ही फास्ट फास्ट आहोत आम्ही एका सेकंदात एका मीटर पेक्षा जास्ती अंतर जातो एका सेकंदात आमच्याशी तुम्ही पैस लावूच नका तुम्ही काय लावणार म्हणा तुम्ही दोन पायवाले आहेत आम्ही सहा पायवाले अरे हा एक सांगायचं राहिलंच म्हणजे तुम्ही आम्हाला नक्कीच ओळखाल की आमच्यात तुम्हा माणसांसारखा भेदभाव नसतो आमच्यातल्या पुरुषांना बायकांना आणि मुला मुलींना अगदी लहानपणापासूनच मस्त लंबे लांब टोकेरी आ, मिशा असतात आ मुलींना मिशा बायकांना मिशा मुलांना मिशा मुलींना मिशा म्हणजे तुमच्यासारखा हा मिशाळजी तो पिसाळजी असं नसतं सर्वांना फक्त दोन फक्त दोनच मिशा आणि खरं सांगायचं तर तुमच्या मिशा नसलेल्या बायका मुली पाहिल्या की त्यांच्या नाकात मिशा घालाव्यात ना अशी आम्हाला अनिवार्य इच्छा होते पण हे सभ्यतेला धरून नसल्यामुळे आम्ही असं करत नाही मग ओळखलं का तुम्ही आम्हाला माझ्या नावातलं पहिलं अक्षर आहे झू आणि शेवटचं अक्षर आहे ळ आता कळलं बरोबर लहान मुलांनी ओळखलंच असेल मोठ्या माणसांना जरा प्रॉब्लेम होऊच शकतो दुसरं कोड घालतो आणखी हे जरा कठीण आहे असं वाटतं मला म्हणजे थोडंसं कठीण आहे बघूया ओळखता येतं का म्हणजे ही आता ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे ना तो प्राणी की पक्षी मी सांगितले तुम्हाला ते तुम्ही ओळखणार आहात पण तो सर्वांच्याच घरात असतो असं नाही तर तो काहींच्या घरात येतो आणि पुन्हा जातो काहींच्या घरात येतो आणि राहतो आणि पुढचं सांगत नाही परवा रात्री पुस्तक कुरतरता कुरतरता मी वाचलं की आम्ही माणसांचे एक नंबरचे शत्रू आहोत आणि का तर म्हणे आम्ही शेतातले अन्नधान्य खातो हे वाचून तर मला गटारातलं पाणी पण गोड लागेना आता मला सांगा आम्ही खाऊन खाऊन किती खाणार आमची डोक्यापासून शेपटीपर्यंत लांबी फार तर आठ ते दहा सेंटीमीटर असते हो सेंटीमीटर किती खाणार उगे तबला आम्हाला शत्रुपित्रू म्हणायचं पण तामिळनाडूमधील इरुला जमातीतील माणसं लक्षात ठेवा बघ पण तामिळनाडू मधील इरुला जमातीतील माणसं आणि काही आदिवासी जेवताना आम्हाला भाजून खातात तर काही ठेचून खातात आई आई अशा क्रूर माणसांना आम्ही मित्र म्हणायचं म्हणजे बेडूक ताईने सापाच्या शेपटीला राखी बांधण्यासारखेच आहे की नाही कसं काय म्हणणार माणसाला आम्ही मित्र जे आम्हाला भाजून आणि ठेचून खातात प्लीज तुम्ही तरी खाऊ नका ईदुला लोकांनी खाल्ले ठीक आहे तुम्ही मुलं चांगली आहात पुण्यातली आहात मला माहिती आहे अशी मुलं तुम्ही मला खाणार नाही ओळखलं मला अजून नाही अयुष यार सोप्या पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला आम्हाला मारण्याचे अनेक प्रयत्न माणसं करत असतात काही पिंजरे वापरतात काही जण खायच्या पदार्थात विष मिसळून शेतात किंवा घरात पसरून ठेवतात पण तुम्हाला तुम्हा मुलांना म्हणून मुला मुला आमचे एक सिक्रेट सांगतो कोणाला सांगायचं नाही या हंड्रेड पर्सेंट टॉप सिक्रेट आम्हाला मारायला वापरलेले विष हे जर पुरेसे प्रभावी नसेल तर आमच्या शरीरात त्या विषाची प्रतिकार क्षमता तयार होते आणि आमची पुढची पिढी तर त्या विषाला अजिबात दात देत नाही आहे की नाही चालेल आम्हाला रात्री अगदी स्पष्ट दिसत म्हणून आम्हाला निशाचर म्हणतात आम्ही झोपतो कमी आणि भटकतो जास्ती भटकताना कुरतडतो जास्तीत जास्ती, जास्ती। कारण आम्हाला वाढणारे दात असतात लक्षात घ्या मुलानं तुम्हा माणसांचे दात एकदाच वाढतात आयुष्यात पुन्हा पुन्हा वाढत वाढत जात नाहीत आणि जबड्यातून वरती येत नाहीत पण आमचं तस नसतंय बर का आमचे दोन दात असतात ना खायचे आणि दोन दात वरचे पटाशीचे हे वाढतच असतात त्याच्यामुळे आम्हाला कुरतडून कुरतडून ते लहान क लागतात कळलंय का पुन्हा सांगतो आमच्या जवळ्यात वर दोन व खाली दोन असे एकूण चार धारदार पटाशीचे चा दात असतात हे दात आयुष्यभर वाढतच असतात पण कठीण कडक वस्तू कुरतडल्याने या दातांची झीज होऊन त्यांची लांबी आटोक्यात राहते म्हणून तर आमच्यात म्हणतात रोज करावी कुरतडा कुर्तडी नाहीतर होतील तोंडे वाकडी कळलं आमच्या म्हणी एकदम लई भारी येत आम्ही आनंदाने गटारात राहतो गाणीत लोळतो जे जे मिळतील ते व्यक्त करतो इतकंच काय आम्ही सुद्धा चिवट आहोत उंटांपेक्षा जास्त काळ पाण्याशिवाय आम्ही जगू शकतो म्हणून तर आमचा संचार ओळखला असेलच मग आजचे आपले मित्र होते ना झू वाले तसाच जगभर आहे जगभर पण महाराष्ट्रामध्ये आणखीन एक मोठी घटना घडते ती तुम्ही लक्षात घेतलीच पाहिजे महाराष्ट्रातच काय खरं तर जगभर भाद्रपद महिन्यात आमचा भाव वाढतो तेव्हा आम्हाला कोणी शत्रू बित्रू म्हणत नाही या महिन्यात देवाबरोबर आमची वरात काढतात मामा की जय मामा की जय असं म्हणत लोक ओरडतात अनेक देवळात आमचे पुतळे पुतळे असणारी देवळं जगभर आहेत हे अत्यंत माझ्या शेपटीवर आनंदाने काटा आला जशी आम्ही देवाच्या समोर त्याच्या पायाशी बसून असतो तसेच आमच्या नावाचे काही जण संगणकासमोर त्याच्या पायाशी बसून असतात त्यांना पण आमच्या प्रमाणे माऊस म्हणतात जे जे माऊस धरती हाती ते बसल्या जागी जग पाती ही आमच्यातली म्हण तुम्ही ऐकलीच असेल आता माझं मराठी नाव तुम्ही ओळखलं असेल मी इंग्लिश नाव सांगितल्यानंतर म्हणजे मुलांनी ओळखलं असेल मोठी माणसं माऊस 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 करतील आणि तोंड माऊस शॉर्टकट करतील पण मुलांनी नाही मुलाला माहिती आहे माझा पहिल्या गावातलं अक्षर उ आहे उ आणि शेवटचं अक्षर अगदी बरोबर आता तिसरा आणि शेवटचा कोडा मग मात्र आपण जर कवितेकडे वळणार आहोत अ हे पण तुमच्या घरातलेच रहिवासी आहेत मला एक सांगा मुलानो आणि मोठ्या माणसानं सुद्धा तुमच्या घरामध्ये किडे बिडे आहेत की नाही म्हणजे पक्षी आहेत की नाही प्राणी आहेत की नाही असतात कुठेही गेलं तरी असतात आणि समजा घरात नसतील तर पोटात सुद्धा असतात असं नाही की फक्त घरातच कोण नाही म्हणून तर औषधं खावी लागतात सिरप घ्यावा लागतो आपण आजारी पडतो म्हणजे किडे कुठेही असतात लहान रूपात असतील तर होता आपण सूक्ष्मजीव म्हणतो पण आता मी तुम्हाला जिच्या विषयी सांगणार आहे ती ती आहे बर का म्हणजे तो तो असतो की नाही मला माहिती नाही पण ती ती असते एवढंच मला माहिती आहे आणि ती सर्वांच्या घरात अ स ते च असतेच ओळखाल बघ्या ओळखता येत का मला सहा पाय आहेत अजून नाही ओळखता आले मला सहा पाय आहेत त्यामुळे मी तुमच्या घरात कधी तुमच्या जीवनाच्या ताटात कधी तुमच्या अंगावर चालते तर कधी घरभर उडते अंगावर चालते हा ती लक्षात घ्या मला ओळखायची सोपी खूण म्हणजे मला सहा पाय असू नाही लक्षात घ्या हे आहे मला ओळखायची सोपी खूण म्हणजे मला सहा पाय असू नाही मी तुमच्या घरातल्या गुळगुळीत काचेवर किंवा चकचकीत आरशावर आरामात बसून माझा मस्त मेकअप करत असते माणसं शक्यतो आरशाच्या समोर उभं राहून मेकअप करतात पण अ आय एम सॉरी सहा पाय असल्यामुळे मला आरशावर बसूनच मेकअप करावा लागतो क्योंकि आरशा समोर उभं राहून करतो गमजा तो माणूस ये आमच्यात म्हणतात हे तुम्हाला कळलं असेलच त्याच्यामुळे आपण कभी आरशे के सामने नाही उभी देतये सिद्ध आरशे के उपर आता कळलं अजून नाही काय रे बाबा तुमचं आणखी थोडं सांगतो थो। आमच्या पंखांच्या मागे पंखासारखीच अजून एक जोडी असते पण ते पंख नव्हे सारखं काम करतात उडत असताना दिशा बदलण्यासाठी याचा आम्हाला उपयोग होतो आमच्या उडण्याचं हे डिझाईन काही परदेशी विमान कंपन्यांनी चोरलंय असा आमचा चिकट संशय आहे चिकट सॉरी म्हणजे वाचताना चुकच झाली बघा असा आमचा चिकट संशय नाही तर चिकट घट्ट दावा आहे वा हे मला आवडलं आम्हाला काही वेळा विमानाने प्रवास करावा लागतो तेव्हा आम्ही हे आमच्या हजारो डोळ्यांनी बघितलंय हजारो समज आले हजारो मी हजारो काय म्हणालो माहितीये पुढचं ऐका मला किती डोळे असतील हे तुम्ही सांगूच शकत नाही डन आपली शर्यतच लागले मला किती डोळे असतील कारण तुम्ही डोळेवाले तुम्ही दोन डोळेवाले म्हणाल असतील दोन चार दहा पंधरा की नाही असंच वाटलं ना तुम्ही काय म्हणणार जास्तीत जास्त शंभर असतील म्हणजे माझ्या जी भांडायचं असतं तुम्ही म्हणा शंभर असतील साफ सुख मला दोन हजार दोनावर तीन शून्य मला दोन हजार किंवा त्याहून जास्ती डोळे असतात हे वाचून दोन डोळ्यांसमोर दोनशे काजे चमकते असतील कळलं का दोन हजार डोळे असतात मला माझा आकार ऐकला ना तर तुम्ही आणखी घाबराल हे शक्यच नाही आमच्या नखा एवढी ती आणि तिला दोन हजार डोळे कसे काय शक्य आहे असं म्हणाल असं म्हणाल मला म्हणाल मला माहिती आहे आमचे डोळे संयुक्त प्रकारचे असतात कळलं का म्हणजे एक डोळा अनेक छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलेला असतो त्यामुळे आम्ही तुमच्यासारखा चष्मा पण लावत नाही कारण ही स्टाईल आहे तुम्ही मला पकडू शकत नाही कारण मी तीनशे साठ अंशात पाहू शकते कुठूनही गोष्ट जवळ तर मी उडू शकते मला पकडून दाखवाच मी इटुकली पिटुकली दिसते म्हणून माझ्याशी शर्यत लावायचा मूर्खपणा कधीच करू नका मी फास्ट उडायला लागले तर तो तुम्ही तोंडगशी पडाल कारण आमचा उडण्याचा वेग आठ किलोमीटर प्रति तास आहे आठ किलोमीटर सोचाय आहे का कबी जिंदगी मी एका तासात आठ किलोमीटर आम्ही उडतो तुम्ही दोन किलोमीटर तरी जाता का तुमच्यापेक्षा लहान असून मी पुढे असते आमच्याशी मस्ती म्हणजे रोगाशी दोस्ती असं आमच्यामध्ये मन आहे माझ्यापासून दूर राहा आपणसे पंगाने लेने का मला ओळखण्यासाठी ज्या कुणी ओळख नसेल मला ओळखण्यासाठी मावशी मधलं एक अक्षर लपवलं तर मी आहे मग ओळखलंय का मला तुम्ही काय आपण का विंदांच्या कविताकडे वळणार आहोत विंदा करंदीकरांच्या बालकविता अतिशय सुंदर आहे विंदा करंदीकरांच्या करंदीकरांच्या बालकविताली सगळ्यात गंमत म्हणजे या द्विस्तरात्मक कविता आहेत म्हणजे ही कविता मुलांना मुलांसाठी आवडते आणि ह्या कवितेमध्ये एक सूत्र आहे जे मोठ्या त्या कारणासाठी आवडत सूत्र म्हणजे काय विनोबाने सूत्राची व्याख्या केली आहे सूचनात जे सुचवत ते सूत्र एखादी कविता का टिकते पन्नास वर्ष शंभर वर्ष का टिकते एखादी कविता कारण ती स्तरात्मक असते त्या आता काळाची ती सुसंगत असते ज्ञानेश्वरी का वाचली जाते अजून आठशे वर्ष होऊन गेली अजूनही का वाचली जाते कारण आजही वाचताना मी त्या काळाशी संदर्भ जोडतो आणि मला असं वाटतं की हा हे मला लागू आहे हे अजूनही असंच बाजूला आहे जे त्यांनी आठशे वर्षापूर्वी लिहिलं आहे लक्षात घ्या स्तर वाढत जातो विंदांची कविता का गेले आहे कारण मुलांना मुलांची वाटते आणि मोठ्यांना त्याच्यामध्ये नवीन काहीतरी शोधल्यासारखं वाटतं हे काय आहे ते आज आपण ऐकूया एक विन्नांची छोटी कविता ऐकतो पहिल्यांदा खुर्ची म्हणाली अरेश तुला केव्हा येणार चालायला तुला खुर्ची म्हणाली आदेश तुला केव्हा येणार चालायला तुला स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी खुर्ची म्हणाली अरेश तुला केव्हा येणार चालायला तुला स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी हे ऐकून पंखा हसला हे ऐकून पंखा हसला पाय नसून फिरत बसला हे ऐकून पंखा हसला पाय नसून फिरत बसला ही मुलांना आवडते मोठ्यांसाठी मात्र त्याच्यामध्ये वेगळा संदेश आहे खुर्चीला चार पाय आहेत पण ती स्वतःहून चालत नाही तर ती स्टुलाला विचारते तू कधी चालणार अशी खूप माणसं असतात स्वतः काहीच करत नाहीत पण इतरांना विचारतात तुम्ही काम कधी कर करणार तुम्ही हे कधी कर करणार महिला तू करणार आधी पण तसं नाही काही स्टुलासारखी माणसं असतात स्टूल काय म्हणाल जेव्हा हाताने वाजवशील टाळी म्हणजे आधी तुम्ही मला अध्यक्ष करा सदस्य करा मंत्रिपद द्या तर मी काम करेल माझ्याकडच्या टाळी वाजवा तर आम्ही काम करू नये त्या काय आमच्याने झेपणार नाही त्याच्यामुळे ज्या माणसांची वृत्ती खुर्ची सारखी असते आणि ज्या माणसांची वृत्ती स्टुलासारखी असते ती एकाच पातळीवरती असतात पंखा पाय नसून फिरत बसला म्हणून पंखावरती असतो त्याची पातळी उंचावरती आहे आपल्याला आयुष्यामध्ये खुर्ची व्हायचंय का स्टूल आहे का पंखा व्हायचाय ही, ही कविता मला शिकवते हो म्हणून ही कविता मला खूप आवडते खूप चांगली कविता आहे विंदाने परीच्या वरती पण दोन कवितांची एक मालिका लिहिली आहे एक कविता खूप छान आहे परीचा पडला दगडावर पाय परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला आय परी म्हणाली तू तर दगड तुला काय होते परी जर परी किती नाजूक दगड केवढा आवाडव्य पण परी म्हणाली परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला आय आय परी म्हणाली तू तर दगड तुला काय होते परी झर दगड म्हणाला इथे पहा दगड म्हणाला इथे पहा परीला दिसल्या जखमा दहा तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या ला ला आधांतरी तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या ला ला आदांतरी एक लक्षात घ्या खूप वेळा आपल्याला असं वाटतं की हे लहान मुलं आहे हे आपल्याला काय दुखवणार असं नाही खूप वेळा मुलं आपल्याला इतकं दुखवतात की आपल्याला इतक्या जखमा होतात पण मी ते सांगू शकत नाही पण मुलांकडून सुद्धा आपण दुखावले जातो अगदी लहान मुलांकडून सुद्धा दुखावले जातो म्हणजे दगडासारखा आपला अहम भाव दुखावला जातो मी माझा अहम सोडला पाहिजे हे ही कविता मला शिकवते एक खूप छान करुण कविता विंदाने परिवर्ति लिहिली आहे ती कविता अशी आहे एक परी फुल वेळी फुलासारखी नेसते सारी एक परी फूल वेळी फुलासारखी नेसते साडी फुलामधून येते जाते फुलासारखी छत्री घेते एक परी फूल वेळी फुलासारखी नेसते साडी फुलामधून येते जाते फुलासारखी छत्री घेते पण बिचारीला नाही मूल पण बिचारीला नाही मूल पाळण्यामध्ये ठेवते फूल पाळण्यामध्ये ठेवते फूल ह्या कवितेवरती काही कॉमेंट करण्याची गरजच नाही पंढरपूर विषयी पण विंदाने लिहिलेली कविता लाजवाब जवाब आहे विशेषतः शिक्षकांसाठी पालकांसाठी ते अप्रतिम आहे पालक म्हणून शिक्षक म्हणून ही कविता मला सतत जागरूक करत असते कविता ऐका पंढरपूरच्या वेशी पाशी एक आहे छोटी शाळा लक्षात या वेशी पाशी म्हटलंय विंदाने पंढरपुरात म्हटलेलं नाही लक्षात घ्या तो संदर्भ आपण नंतर समजून घेऊ पंढरपूरच्या वेशी पाशी एक आहे छोटी शाळा सगळी मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा पंढरपूरच्या वेशी पाशी एक आहे छोटी शाळा सगळी मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा खूप करतो दंगा मस्ती खोड्या करण्यात आहे अट्टल खूप करतो दंगा मस्ती खोड्या करण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल मुलाला गंमत वाटते ही कविता मला खूप वेगळे शिकवते लक्षात घ्या मास्तरांचं आणि पालकांचं काय काम आहे गोळ्या गोमट्या मुलांमधला विठ्ठल नाही आहे सतत हात वरती करणाऱ्या मुलांमधला विठ्ठल नाही आहे सतत संधी मिळणाऱ्या मुलाला संधी नाही द्यायची खोड्या करण्यात अट्टल असणाऱ्या मुलातला मला विठ्ठल शोधता येतो का काळ्या मुलातला मला विठ्ठल शोधता येतो का खोड्या करणाऱ्या मुलाला मी विठ्ठल समजून जवळ घेतो का हे चांगल्या शिक्षकाचं आणि पालकाचं काम आहे म्हणून ही शाळा पंढरपुरात नाही पंढरपूरच्या वेशीपाशी आहे ती माझी शाळा आहे जी पंढरपूरच्या वेशीपाशी मी आहे ह्या कविता आपल्याला खूप शिकवतात खूप वेगळा अँगल देतात पांढरुंगावची आणची एक कविता सांगतो विन्नांच्या मुलाचं नाव उदय विन्नांनी बालकविता का लिहिल्या हे त्यांचं परंपरा आणि नवता, नवता, नवता नावाचं जे पुस्तक आहे त्यात त्यांनी सविस्तर दिलंय म्हणून ते आता मी पुन्हा सांगत बसत नाही पाच ओळीची कविता बघा विठोबा पुढे ठेवून वही उदयने मागितली त्याची सही विठोबा पुढे ठेवून वही उदयने मागितली त्याची सही विठोबा म्हणाला त्याला म्हणजे देवाना न लिहायला येत संपली कित्येक दिवस मला कवितेचा अर्थच कळत नव्हता मग माझ्या लक्षात आलं की आपण लिहितो का आपण हिशोब ठेवण्यासाठी लिहितो लक्षात ठेवण्यासाठी लिहितो पुन्हा त्याचा उपयोग करता यायला पाहिजे म्हणून लिहितो मग देव का लिहित नाही देवाच्या मुलांवरती बेहिशोबी प्रेम आहे मुलांवर किती प्रेम केलं हे तरी लक्षात ठेवलेलं नाहीये मी मुलांवर बेहिशोबी प्रेम करू शकतो का हे ही कविता मला शिकवते तुम्हाला आणखी एक धमाल कविता ऐकवत होता तुम्हा सगळ्यांना भीम आणि बकासुराची गोष्ट माहितीच आहे म्हणजे एका गावामध्ये बकासूर नावाचा राक्षस राहायला आला मग त्यांनी सांगितलं की रोज मला गाडाभर अन्न पाहिजे पुळ्या पाहिजे जेवण पाहिजे आणि मग सुपारी सारखा खायला एक माणूस पण पाहिजे का होती सगळी माणसं घाबरली माणूस एक गाडाभर अन्न खाल्ल्यानंतर हा माणूस खाणार त्याला मी माणूस खातो रोज एक मग त्याने भीमाला पाठवलं पुढे काय झालं हे तुम्हाला माहितीच आहे पण ही गोष्ट विंदा आजोबा कशी सांगतात हे तर भन्नाटच आहे कवितेचा शेवट काय आहे म्हणजे गोष्ट माहिती आहे पण कवितेचा शेवट तुम्ही ओळखूच शकत नाही चॅलेंज कळवाच मला तुम्ही जर ह्याचा शेवट ओळखला असेल तर मी कविता वाचतो बघा गोष्ट माहितीच आहे कवितेचं नाव आहे भीमाचं जेवण बकासूर ओरडला अलढ बकासूर ओरडला अलढ्रूर भीमा ने मार ला भूर का भूर आ क्या सांबर है यार बका सुधा ने मारली थप्पड़ बका सुधा ने मारली थप्पड़ भी मनाला लोंचे फक्कड़ क्या लोंचा बनाया बका सुधा ने हल्ला ठोसा बका सुधा ने हल्ला ठोसा भी मनाला इडली डोसा बका सुराने भुकल्ली फी म्हणाला चटणी छान बका सुराने हाणली ठोकर बका सुराने हाणली ठोकर भीमाने दिली अ एक डेकर बका सुराने मारली गदा बका सुराने मारली गदा भीम हसला खदा खदा बका सुराला घाम फुटला बका सुराला घाम फुटला तेव्हा भीम जेवून उठला गोष्ट संपली पुढची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे भीम जेवून उठल्यानंतर काय झालं खूपच वेगळी कविता खूपच छान कविता कुठलंही एखादं दुकान कसं चालतं दुकानामध्ये किती वेगवेगळे गिरायक येत असतात काही काही गिरायके रोख पैसे घेऊन येतात काही जण फक्त भाव विचारतात थांबा आपण तुम्हाला नवीनच नवीनच तुम्हाला गाई ऐकव दुकानात खूप वेगवेगळे गिरायक येतात मी तुम्हाला आता म्हंटलच काही जण फक्त भाव विचारतात काही जण रोख पैसे देतात काही जण नुसतेच येऊन जातात नुसतेच पण जेव्हा दुकानामध्ये माणूस येतो वस्तू घेतो आणि पैसे मांडून ठेवा असं म्हणतो म्हणजे जेव्हा उधारी सुरू होते तेव्हा दुकान बंद होत हे खूप छान प्रकारे विंदाने सांगितलंय एका माकडाने काढले दुकान आली गिराय के छान छान एका माकडाने काढले दुकान आली गिराय के छान छान मनीने आणले पैसे नव्हे म्हणाले शेटजी उंदीर हवे मनीने आणले पैसे नवे म्हणाले शेटजी उंदीर हवे गरुड म्हणाला घेऊन झाप गरुड म्हणाला घेऊन झाप दोन रुपयाचे काढा साप अस्वल आले नाचवीत पाय म्हणाले मधाचा भाव काय इथपर्यंत दुकान चाललंय आता पुढचं गिराईक बघा कोल्हाने मागितला गुळाचा रवा रवा म्हणजे ढेप विंद आपले कोकणी आहेत कोकणी भाषेमध्ये गुळाचा रवा म्हणजे गुळाचा गुळाची ढेप कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि मनाला भांडून ठेवा माकड म्हणाले लावून गंध आता झाले दुकान बंद विंदांची एक खूप मोठी कविता आहे जी सहसा सगळ्या ठिकाणी वाचली जात नाही ते आज आपण वाचणार आहोत त्या कवितेचं नाव आहे सरकसवाला तेव्हा मी आत्ताच म्हटलं की विंदा कोकणातले आहेत त्याच्यामुळे त्यांचे काही शब्द कोकणी आहेत सर्कसवाला म्हणजे हा एक डरा आहे डरा म्हणजे काय तर डरा म्हणजे सर्कशीत जे हुप्प्या माकड असतं म्हणजे दोन पायावर चालू शकत माणसासारखं खूप जाड असत हुप्प्या म्हणतात त्याला त्या कोकणामध्ये डरा म्हणतात हे जे डरे असतात हे बागेमध्ये येतात आणि विशेषतः केळीच्या झाडाचे सत्यनाश करतात आंब्याच्या झाडा असून वाट लावतात पण ह्या डऱ्यांना केळी खूप आवडतात इथे आणखी एक शब्द आहे झुजरी झुजरी म्हणजे मारकुटी झुजरी म्हैस बाकी शब्द सोपे आहेत पण ही विंदांची कविता म्हणजे आतापर्यंतच्या कवितेतली मास्टर कविता आहे आणखी एक कविता मी सगळ्यात शेवटी ऐकवणार आहे पण ही थोडी मोठी कविता आहे ह्याचं पुस्तकच छान आहे हे पुस्तक दाखवतो तुम्हाला सर्कसवाला म्हणून पुस्तक आहे अप्रतिम मी कधी प्रवासात जाताना हे पुस्तक सोबत ठेवतो हो आणि पुन्हा पुन्हा मी वाचत असतो आपण ऐकूया सर्कसवाला आमच्या गावात सर्कस आली खूप खूप मजा झाली आमच्या गावात सर्कस आली खूप खूप मजा झाली त्यात होता एक दरा त्याने केला नाना तरा त्यात होता एक डरा त्याने केला नाना तरा साहेबासारखा घालून वेश आय टी मध्ये किलान प्रवेश अंगावरती पिवळा सूट तोंडामध्ये लाल चिरूट घोडावरती झाला स्वार बंदुकीतून काढलान भार जबड्यामध्ये घालून हात वाघाचे पण मोजले दात मी ओरडलोट टाळी देत भले शाबास मी ओरडलोट टाळी देत भले अचाट काम डरा आला माझ्या बाजूस आणि केलान मला सलाम दरा आला माझ्या बाजूस आणि केलान मला सलाम ही कविता ऐकताना दरा किती वेळा कुणाला सलाम करतो हे मोजा त्यातून तुम्हाला कविता अधिक उलगडेल लक्षात घ्या हा पहिला सलाम आहे या मुलाला केलेला आता पुढे ऐकूया आपण संध्याकाळी सरकस गेली मला नाही हो झोप आली संध्याकाळी सरकस गेली मला नाही झोप आली पांगून घेतले किती जाम तरी दिसायचा मला सलाम शेवटी एकदा झाली सकाळ आई म्हणाली अरे बाय उठ आता चूळ भर सरकस संपली अभ्यास कर अभ्यास बिभ्यास शाळा करून शाळेकडे लागलो चालू तोच वाटे थांबून म्हणा ते पहा म्हणाला भालू ह्या मित्राचा मुलगा आहे या मित्रा या मुलाचा मित्र आहे त्याचं नाव आहे भालू अभ्यास बिभ्यास शाळा करून शाळेकडे लागलो चालू तोच वाटेत थांबून म्हणा ते पहा म्हणाला भालू शाळेजवळच्या चिंचेवरती एक डरा होता बसला शाळेजवळच्या चिंचेवरती एक डरा बस होता बसला मला वाटले मला पाहून तो थोडा गालात असला मी ओढून म्हटले त्याला भरे शाबास अचाट काम मी ओढून म्हटले त्याला भरे शाबास काम उभे राहून त्याने केला मला सलाम फांदीवरती उभे राहून त्याने केला मला सलाम भालू म्हणाला अरे हा तर दिसतो कालचा नाही करत हा कसा इथे आला मी म्हटले त्याला प्रथम इथेच असणार मिळाली टाळी म्हणून सर्कस सोडून देऊन ही स्वारी इथे आली त्या दिवशी शाळेमध्ये आमचा अभ्यास होणार कसा मास्तर आपले नेहमी सारखे शिकवत होते बसा बसा काही मुले होती वाचीत, काही करीत आपली धडे मी मात्र होतो पाहत खिडकी कडून चिंचेकडे मी मात्र होतो पाहत खिडकी कडून चिंचेकडे पण चिंचे व नव्हता दिसत मी म्हटले गेला असेल भालू म्हणाला हळू बोल नाही तर छडी बसेल चमाडी जम्मत सांगू नको शाळा सुट्टाच आपण जाऊ आणि आता डब्यातली उरली पोळी आपण त्या डब्याला देऊ घंटा केव्हा होते याचीच आम्ही होतो बघत वाट पेंग येऊ लागली म्हणून मास्तर सुद्धा बसले तोच पडले दहा टोले शाळा सुटली मुले गेली तोच पडले दहा टोले शाळा सुटली मुले गेली मास्तर म्हणाले आज घंटाबाला वाटे लवकर झाली इतक्या भीम्या धावत आला आणि म्हणाला माफ करा माफ करा ही घंटा माझी नव्हे एक डरा एक डरा चिंचे खाली डरा होता नक्की बघत आमचीच वाट चिंचे खाली डरा होता नक्कीच बघत आमचीच वाट आम्ही पोळी दिल्यानंतर ताने काढली आपली हॅट भालू होता जरा शूर तो म्हणाला धर पाटी पाठी घेऊन सर्कसवाला चालू लागला माझ्या पाठी लक्षात घ्या पुन्हा सांगतो चिंचे खाली डरा होता नक्कीच बघत आमचीच वाट आम्ही पोळी दिल्यानंतर ताने काढली आपली हॅट भालू म्हणाला भालू होता जराशूर तो म्हणाला धर पाटी पाठी घेऊन सर्कसवाला चालू लागला माझ्या पाठी मी म्हटले भले शाबास तुझे सगळे अचाट काम पाठीवरती उभे राहून त्याने केला मला सलाम भालू म्हणाला हे रे काय माझीच पोळी माझीच पाठी आणि साला करतो सांग नीट माझे नाव आहे भालू नाही केला मला सलाम तर फोडून त्याची टाळू मला वाटले थट्टेत बोलला मला वाटले थट्टेत बोलला पण संताप होता खरा पाठी हिसकून त्याच्या हातून भालू गेला तरातरा तरा। चालत चालत आम्ही दोघेच आलो आमच्या गोठ्यापाशी गोठ्याजवळ दवंत करीत होती उभी आमची काशी म्हशीच नाव सरकसवाला उडी मारून बसला तिच्या पाठीवरती मी म्हटले बस जपून नाहीतर जिरेल पुरती तुझी ही मैस फाळ झुजरी तिच्या नाकात नाही लगाम शिंगावरती उभे राहून त्याने केला मला सलाम अंगणामधून माझी आई पाहत होती प्रकाश सर्वत अंगणामधून माझी आई पाहत होती प्रकाश सर्व ती म्हणाली बरे झाले या काशीचा जिल्हा गर्व हे माकड दिसते शूर आपल्या मोत्या अगदीच भित्रा मिळू शकल्यास कोण ठेवील असला असला भोकर भालतू कुत्रा पण मोत्या नव्हता मूर्ख तो मुळीच भुंकला नाही पुढे येऊन लागला चाटू सर्कसवाल्याचे पाय सर्कसवाला घरी आला दोन तासात घरचा झाला अंगणामधला काढल्यान केला मारलीन गणस आणि उद्याच्या भाजीसाठी झाडावरून काढला फणस आई बरोबर निवडलीन भाजी आजोबांचा कुठला विडा आजी म्हणाली गेल्या जन्मात कोणीतरी असणार बडा बाबा म्हणाले असेल सुद्धा पण निदान एवढे खरे न शिकलेल्या माणसापेक्षा हे शिकलेले बाकडच बरे बीबी आली भलतीच खुशीत म्हणाली झोपणार कुणाच्या खुशीत तिचा स्वतः वाढदिवस तिचा होता वाढदिवस जेवणासाठी होता थाट मीच घेतली पाठ पाने पंक्तीत मांडला त्याचा पाठ त्या दिवशी बेबी सुद्धा नाही म्हणाली आधी मल्ला वाढायला आल्यानंतर त्या दिवशी बेबी सुद्धा नाही म्हणाली आधी मला जरी आई गेली वाढून तीन लाडू आधी त्याला सर्कसवाला झाला खुश राहिला उभा पाटावरती तिन्ही लाडू हवेत उडवून झेलीत बसला एका हाती बेबीने पुन्हा वाजवली टाळी आजी म्हणाली राम राम सर्कसवाला लवला खाली आणि बेबीला केला सलाम बेबीने एकदम वाजवल्या टाळ्या गेली विष्णू नुष्टा हात आम्ही सगळीच झालो चकित आजोबा सुद्धा राहिले पाहात जेवून खाऊन आम्ही सगळे ओटीवरती होतो येत सर्कसवाला आजोबांचा विडा होता कुठून देत तोच बाहेर वाजले बूट तोच बाहेर वाजले बूट दचकून उठला इतक्या मध्ये एक माणूस दारुघडून आत आला तोच वाजले बाहेर बूट दचकून उठला वाला इतक्यात एक माणूस दारुगडून आत आला त्याच्या मागे होते अनेक त्यात होता भालू सुद्धा त्याच्या मागे त्याच्या मागे होते अनेक त्यात होता भालू सुद्धा मला वाटते त्याला द्यावे नाकावरती एक गद्दा माणूस म्हणाला माफ करा माणूस म्हणाला माफ करा पळून आला आमचा डरा माणूस म्हणाला माफ करा पळून आला आमचा डरा सगळे म्हणाले गुसा घरात पहिले पकडो पिछे वाट सर्कसवाला झाला कैद सर्कसवाला झाला कैद कमरे कच्च दोरी अंगणामधून त्याला ओढीत अंधारात गेली सारी सर्कसवाला झाला कैद कमरे बोती कच्च दोरी अंगणामधून त्याला ओढीत अंधारात गेली सारी खरी सगळी गप्प गप्प बेबी होती पार भ्याली खरी सगळी गप्प गप्प बेबी होती पार भ्याली अंगामधून अंगणामधून त्याला ओढीत अंधारात सर्व गेली अंगणामधून त्याला ओढीत अंधारात सर्व गेली मी गेलो अंगणापर्यंत मी गेलो अंगणापर्यंत पण पर अंधार होता जाम मी गेलो अंगणापर्यंत पण पर अंधार होता जाम म्हणून तिथेच उभे राहून मी त्याला केला सलाम मी त्याला केला सलाम त्याला केला सलाम आज पण गोष्ट ऐकूया छान मला सांगा मगरीच्या मुलीला काय म्हणतात मगरू आणि गुबडाच्या मुलाला गुबडू आणि नागाच्या मुलाला नागू कळलं की नाही म्हणजे हे सोपं आहे बरं का एकदम लक्षात ठेवणं तसं मी तुम्हाला आणखी एक नवीन नवीन गोष्ट सांगणार आहे म्हणजे समजा डुकराच्या मुलाची गोष्ट सांगायची असेल तर मग डुकराच्या मुलाला काय म्हणतात बरोबर डुकरू हो की नाही आणि मोराच्या मुलाला मोरू अगदी सोपे हो पण ही झाली आई आणि बाळांची नावं पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती पिल्लांची सांगणार आहे जे खूप जणांच्या घरामध्ये जाऊन येऊन असतात म्हणजे एक होता डास त्याच्या बायकोचं नाव काय दासी आणि त्या दास आणि दासीला की नाही एकदा जुळ्या मुली झाल्या खरं होत नाहीत दासांना जुळी मुलं होत नाहीत पण अपवाद असतोच ना नियमाला झालाच मग त्याने आपल्या या दोन गोंडस मुलींची नावं ठेवली डासुली आणि डुसुली मग ही गोष्ट आहे डासुली आणि डुसुलीची वाचू चालेल एक होती नदी नदीच्या बाजूला गाव गावामध्ये खूप घर घराघरात जमिनीवर राहायची माणसं घराघरातल्या कोपऱ्यात अंगण्यात गोठ्यात आणि कुठेही तक्रार न करता राहायचे डास याच गावात एक डास आणि त्याची बायको डासी राहत होते हे दोघे दिवस रात आनंदाने गु ग करत होते त्यांच्या दोन छोट्या मुलींची नावं डासुली आणि डुसुली डासुली डुसुली मोठ्या झाल्या गावभर फिरू लागल्या भटक्या जनावरांच्या पाठीवर बसून दुनियादारी करू लागल्या कुठे लांब भटक्या जायचं असेल गाढवाच्या पाठीवर बसा जवळच जायचं असेल कुत्र्याच्या पाठीवर बसा कुठे जायचं नसेल म्हशीच्या पाठीवर बसा फुकट फिरायला एकदा संध्याकाळी दासुली म्हणाली ए दुसुली ताई तो लालेलाल लाल गरगरीत माणूस पाहिला का माझ्या तर सोंडेला पाणी सुटलंय प्लीज चल ना आपण त्याच्या सोंडर रक्त पिऊन येऊ हो। पंख हलवट डुसुली म्हणाली आले असते ग ताई पण आज माझा कडकडीत उपवास आहे हे एक तर डासुली किंचाळली काय तुझ्या अंगात माणसाचं रक्त भिनलंय की तुझं डोकं फिरलंय कडकडीत उपवास म्हणजे उपाशी राहणार की काय तू अगं असलं ब्लड डायटिंग करून तुझ्या फिगरची वाट लागेल ना अगत ताई ब्लड डायटिंग करायचं उपाशी राहायचं हे मला जमणंच शक्य नाही कडकडीत उपवास म्हणजे आदमी माणसाचं रक्त पिणार नाही आदमी म्हशीचं गाढवाचं किंवा इंग्लिश रक्त इंग्लिश कुत्र्याचं रक्तपीण तेवढाच थोडा चेंज आग कारण का माहितीये का हे उपवासाच्या दिवशी ना ही माणसं खूप सपक खातात ते राजगिरे बटाटे त्याच्यामुळे त्यांच्या रक्ताला किती अजिबात चवत नसते म्हणून मी जर थोडं स्पायसी रक्त ट्राय करते खर सांगू रोज रोज त्या दोन पायाच्या माणसांचं पाचसड रक्त पिऊन सोंडेची पाठ चव जाते आठवड्यातून दोन दिवस म्हणजे गुरुवार आणि शनिवार तरी चार पायांचे प्राणी ट्राय करायला काही हरकत नाही कशी आप आपण काय आयडिया दासुली बलतीस खुश झाली तिने मला वाव ताई एकदम ऑसम अरक्त आयडिया आज मी तुझ्या तुझ्या सोबतच येणार चल करूया शेख सोन दोघीजणी उडाल्या दोघींनी एकमेकांना सोंडाना सोंड लावून सोंड केलं दासुली म्हणाली अगं त्या घरातली पुरुष मंडळी आहेत ना म्हणजे ती तिसरा ती हो दुसरी खोली तिसरा खुलचट आहेत खुळचट कुणाशी कसं वागावं ह्याचा पोचच नाही त्यांना आ काय झालंय काय काल, काल? काल संध्याकाळी बसून बसून पंख जरा आखडले होते म्हणून मी त्यांच्या घरात जा पंख मोकळे करण्यासाठी इकडम तुकडम उडत होते तर तो, तो घरातल्या टकल्या माणूस माझ्या मागे टाळ्या वाजवत माझं कौतुक कर फिरू लागला सगळ्या टाळ्या वाजवतोय शी या वयात अशा छोट्या मुलींच्या मागे टाळ्या वाजव फिरवणं शोभतं का त्या टकल्याला कमालच आहे त्याची अग हे तर काहीच नाही तो टकल्या बाबा टा टाळ्या वाजवू लागल्या ला ला बरोबर त्याचा दाढीवाला मुलगा एकच हात हवेत फिरवत मला टाटा करू लागला मला इतकं ऑकवर्ड झालं ना रिअली डिस्गस्टिंग मग तू काय केलंस तो टकल्या तर गॉन केसच आहे त्याच्या टकल्यावरून घसरगुंडी करून त्या दारिवराच्या कानात गु केला आणि पटकन वहिनींच्या गजऱ्यात जाऊन चुपचाप बसले मग टकलू बाबा डोक्यावर तबला वाजत होता आणि मुलगा कानाच्या चिपळ्या दुसुली आणि डासुली इतक्या जोर जोर हसल्या की घु घराचे विसरून विसरूनच गेला हसून हसून त्यांची सोंड वाकडी झाली आणि पंख भिजले डासुरी म्हणाली घरात एका जागी बसून जेवणारी माणसं हुशार की रानात फिरत चरणारी जनावर हुशार हे मला कळत नव्हतं प्रश्न ऐकून घ्या कारण हा तुमच्याशी संबंधित आ हे डासुरी म्हणाली घरात एका जागी बसून जेवणारी माणसं हुशार की रानात फिरत चरणारी जनावर हुशार हे मला कळत नव्हतं पण आता मला कळले सगळे सारखेच कळलं का का बर ऐका दुसरी कुरकली आ ते कसं का काय कळलं तिला अगे त्या बाजूच्या घरातले बाबा सारखी पुस्तकं वाचत असतात आधी मला वाटायचं पुस्तक वाचणारी माणसं हुशार असतात शहाणी असतात दुसरीने सोंडीने डोकं खाजत विचारलं म्हणजे पुस्तक वाचणारी माणसं शहाणी नसतात डासरी तडकून तडकून म्हणाली अगे ताई मध्ये मध्ये सोंड खूप नकोस हो माझं बोलणं तर पुरं होऊ दे मी फिनिश बरं बाई बर झाली माझी घाई सांग आता बाई डासुली उत्साहाने सांगू लागले तर त्या घरातले ते पुस्तक वाचणारे बाबा आपल्या मुलांना सांगत होते दास माणसांना चावतात ऐका खूप मोठी माणसं असे धादांत खोट आपल्या मुलांना शिकवतात की दास माणसांना चावतात म्हणून हे हे करा आणि ते ते करा अगं त्या येड्याला इतकी पण अक्कल नाही की डासांना दातच नसतात तर ते चावणार कसे म्हणजे मग मासे पाय नसून समुद्रात धावतात असं म्हणायचं का दुसुरी आणि दासुरी इतक्या हसल्या आणि गु गु गुंगल्या की उडता उडता तर वहिनींच्या केसातच पडल्या दुसरी म्हणाली अग ताई तुला माहिती आहे का आपले बाबा आणि काका दोघही अगदी प्युअर वेज आहेत म्हणजे शुद्ध शाकाहारी हे कुणाच्याही शरीराला आपले सोड सुद्धा लावीत नाहीत जस्ट फन जस्ट फन म्हणून सुद्धा ते कधीही रक्त पित नाहीत लक्षात घ्या जो नर डास असतो तो रक्त पित नाही तो फक्त झाडांवरच दव पितो हे शास्त्रीय सत्य आहे आणि जी मादी डास आहे ती आपल्याला टोचते चावत नाही आणि ती आपलं रक्त पिते आणि ती दवही पिते ती दोन्ही आहे व्हेज नॉन व्हेज पण नरदास फक्त व्हेज म्हणून दुसरी म्हणाली अगं ताई तुला माहिती आहे का आपले बाबा आणि काका अगदी प्युअर व्हेज आहेत म्हणजे शुद्ध शाकाहारी ते कुणाच्या शरीराला आपले सोड सुद्धा लावत नाहीत जस्ट फन म्हणून सुद्धा ते कधी पित नाहीत डास बाबा आणि डास काका पित नाहीत तर काय पितात लिंबू सरबत अगं ते लोकांच्या घरात उगा सुसूस करत नाहीत ते झाडांवरच असतात कधी लिंबाच्या तर कधी जांभळाच्या कधी कधी चवी बदल हवा असेल तेव्हा तो गुलाबाच्या मोगऱ्याच्या असं फुल झाडावर बसतात म्हणून तर ते प्युअर व्हेज तासुरी खिंचाळी माय गाड म्हणजे तुला एक गंमत कळली का आपण मुली माणसांचं रक्त चवी चवीने शोषतो पण ती माणसं म्हणतात तो डास आम्हाला चावतो तो आमचं चा रक्त पितो कमाल यार इट्स रिअल इट खर आहे म्हणजे रक्त शोषतो आणि पचवतो आपण मुली आणि ती येडी माणसं मात्र बिचारा मुलांवर संशय घेतात आहे की नाही मजा दासुली मिशा फिरवत म्हणाली तर आपल्या मुली जसं म्हणतात की जी जी चवी चवी रक्त पिणार तीच माणसांचा काना खांद्यावर रुडणार डसुली असतच म्हणाली हो ना म्हणजे आपले भाऊ बाबा काका मामा आणि आजोबा सुद्धा प्युअर व्हेज आणि ह्या शहाण्या माणसांना वाटत ते चावरे आहेत म्हणून जेवणारे आणि चरणारे लक्षात घ्या जेवणारे आणि चरणारे यांच्यापेक्षा शोषणारेच अधिक हुशार असतात असं आपल्या दास पुराणात सांगितलं आहे हे तुला माहिती असेलच दासुले गंभीर होत म्हणाली ही गोष्ट वाचल्यावर आणि आज राजीव तांब्यांकडून ऐकल्यावर माणसं शहाणी होतील असं वाटतंय डुसुलीने पंख ताड करत विचारलं का ग ताई दासुली म्हणाली आजपासून तरी माणसं डास चावतात असं म्हणून आमच्यावर खोटे नाटे आरोप न करता डास टोचतात असं सभ्यपणे म्हणतील असं वाटतंय मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने एवढा बदल करायला काहीच हरकत नाही दासुली आपलं मन मोठं करत म्हणाली चला ताई आज मी उपवास सोडते आज आपण माणसांना टोचून पाहूया ते हुशार झालेत का केवळ माणसांची हुशारी टेस्ट करण्यासाठी त्या दोघी आनंदाने गुंगू गुंगत माणसाचा काना खांद्यावर बागडू लागल्या तर आजपासून दास चावतात असं कोणी म्हटलं तर सांगा सॉरी दात नसतात जना दात नसतात ते चावू शकत नाहीत डासांना सोंड असते सोंडेने चावता येत नाही टोचता येत तर पुन्हा असं आजपासून बोलायचं नाही दास ठेवतात असं खोटं नाटक बोलणं चूक आहे आपण शास्त्रीय बोलूया दास टोचतात मुलाट था आपण थांबूया आजपासून आपण खूप मजा केली कोडी ऐकली विंदांच्या कविता ऐकल्या सर्कस वलासा द ग्रेट कविता आपण ऐकली आणि डासू डुसूची गोष्ट पण ऐकली आता माझी थांबण्याची वेळ झाली पण आपण संपर्कात राहू हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा चॅट बॉक्स मध्ये लिहा मी तुमच्या चॅटची आणि उत्तराची वाट पाहतो धन्यवाद